त्यांच्या तोंडावर एक गलिच्छ आत्म्याचं शेण फेकलं तर ते आपले काय वाकडे करणार आहे. सरकार या तीर जमिनीच्या कटपिड्यांना न्याय स्थानावर बसून त्यांच्या समोर इन्साफ मागण्याची नव्हे तर निरपराध ठरण्याची देखील माझी इच्छा नाही. रंगभूमीचा सार्वभौम राजा हेमंतराव जोशांचा पट्ट शिष्य खाडीलकर गडकऱ्यांसारख्या दैवतानी त्याच्या पाठीवरून हात फिरविला होता. कलावंत लक्षावधी सुखांच्या आशीर्वादामुळे कुबेरराहून श्रीमंत आणि इंद्रापेक्षा भाग्यवान ठरलेला हा रंगदेवतेचा त्याची तू अशी विटंबना करतेस. तो तुझा बाप झाला म्हणून त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून हातापणाला तो असहाय्य झाला म्हणून खरदारी कुणाच्या शब्दाचा उच्चार करते. माझा एक लाडक कुत्रू तसा सारखा गुजीरवाडा एक मुलगा देखील खरं म्हणजे ते माझे कुणीच नव्हते. आबाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा ते सांगतील कुणीही कुणाचं नसतं.